कलानगर जंक्शन इथं शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. मोहित कंबोज तिथं रेकी करत होते असा आरोप शिवसैनिकांनी केलेला आहे. तर या घटनेचा प्रवीण दरेकर यांनी निषेध केलेला आहे. आपल्याबरोबर शिवसेना खासदार विनायक राऊत आत्ता आपल्याबरोबर आहेत. विनायक राऊतजी, शिवसैनिकांनी आरोप केलेला आहे की मोहित कंबोज कलानगर जंक्शन इथं आले होते आणि ते रेकी करत होते. त्यांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, गाडीवर थापसुद्धा मारली हातानं. या सगळ्या घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे अशा या परिस्थितीमध्ये मोहित कंबोज सारख्या या एका बदनाम माणसाने कलानगर परिसरामध्ये येणं, मातोश्रीच्या जवळ वाहन चालवणं हा प्रकारच संशयास्पद आहे. कदाचित शांततापूर्ण चाललेल्या शिवसैनिकांच्या आंदोलनामध्ये काहीतरी हिंसक घटना घडून आणायची, काहीतरी स्फोटक अशा वस्तू फेकायच्या आणि त्याच्यातून काहीतरी अधिक मोठी दुर्घटना निर्माण करायची अशा दुष्ट हेतूने मोहित कंबोज कदाचित त्या ठिकाणी आलेला असणार अशी शंका शिवसैनिकांची आहे. त्याचबरोबर राणा दाम्पत्याने जे उद्या मातोश्री येण्याचं जाहीर केलेलं आहे त्या अनुषंगाने मातोश्री आणि परिसराची रेखी करण्याच्या दुष्ट हेतूने मोहित कंबोज त्या ठिकाणी नक्की आलेला असणार आणि म्हणून त्या मोहित कंबोजच्या वाहनावर शिवसैनिकांनी कदाचित अडवण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु केवळ आणि केवळ शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनाला गालबोट कसं लावता येईल या हेतूने जर मोहित कंबोज आला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. बरं, पण शिवसेना खासदार म्हणून, शिवसेनेचे मोठे नेते म्हणून आपण शिवसैनिकांना काय आवाहन कराल? कारण शिवसैनिक आज दिवसभर किती संतप्त आहेत, किती आवेशात आहेत हे आज दिवसभर दिसलेलं आहे. त्यांना दिवस आणण्याचा, खिजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो, जसं आत्ता एक छोटीशी घटना घडली. यावर आपण काय आवाहन कराल? शिवसैनिकांना आम्ही आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आपला ताकद दाखवू, आपण त्याचा कुठेही दुरुपयोग होता कामा नये, शांतता सुव्यवस्था बिघडली जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. कारण हे नतद्रस्त लोक टपलेले आहेत की कायदा सुव्यवस्था कशी बिघडली जाईल आणि दंगे कसे निर्माण मारले जातील यासाठी भाजपाचं जे षडयंत्र आहे त्यापासून सावध राहा अशा पद्धतीचं आम्ही मार्गदर्शन शिवसैनिकांना केलेलं आहे. पण आता शिवसैनिक तिथे मातोश्री बाहेर आहेत, मोहित कंबोज तिथे आले होते, तेव्हा कुणी शिवसेनेचे महत्वाचे नेते तिथे उपस्थित आहेत का जे या शिवसैनिकांना आवर घालू शकतील किंवा शांत करू शकतील? यापूर्वी आता मी सुद्धा तिथे नव्हतो पण आता मी तिथे चाललोय. शिवसैनिक कोणत्या परिस्थितीमध्ये आपलं कोणत्याही प्रकारचा अतिरेक करणार नाही त्याबद्दल आम्हाला खात्री आहे. कारण आम्हाला आमच्यावर जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं भान आम्हाला आहे. नक्कीच. दरम्यान उद्या राणा यांनी आपण मातोश्री बाहेर जाणारच असाही म्हणजे त्यांनी ठाम निर्धार त्यांचा बोलून दाखवलेला आहे, त्याबाबत आपण काय सांगाल? किंवा आणखीन तिथे पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल का उद्याच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर? या भडगुंजांच्या धमकीला किंवा आव्हानाला आम्ही बिलकुल किंमत देत नाही. असे किती आले आणि किती गाडले आहेत शिवसैनिकांनी, त्यामुळे राणा दाम्पत्य हे तर भाजपाचं नाचणार तुडतुड आहे, त्यामुळे आम्ही त्याला किंमत देत नाही आणि त्यांनी शिवसेनेची परीक्षा घेण्याच्या भानगडीत पडू नये. मगाशीच मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी शिवसैनिकांना आवाहन केलं होतं, विनंती केली होती की घरी परतावं, विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी. आता ही घटना घडलेली आहे त्यामुळे गांभीर्य लक्षात घेऊन या शिवसैनिकांना परत घरी जाण्याचं आवाहन तुम्ही करणार आहात का, काय सांगा? महिला कार्यकर्त्या ज्या आहेत, पदाधिकारी शिवसैनिक आहेत, त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घरी जाण्याचा सल्ला दिलेला आहे. परंतु जे शिवसैनिक आहेत हे हाडामासाचे शिवसैनिक आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांप्रमाणे ते प्रेम करतायत आणि म्हणून आपल्या दैवतावर अशा पद्धतीने थुंकण्याचा प्रकार जर होत असेल तर ते शांत बसणार नाही. पण तरी सुद्धा आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांना संयम सोडू नका अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. नक्की, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तिथं स्वतः जात आहात मातोश्री बाहेर किंवा कलानगर जंक्शनला, तुमच्या व्यतिरिक्त आणखीन कोणी शिवसेना नेते तिथं जाणार आहेत? केल्यानंतर कळेल, अजून कमी अजून पोहोचतोय 10 मिनिटात. बरं, धन्यवाद विनायक राऊतजी. झी24 तास कडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.